तुमच्या सगळ्या योजना अगदी व्यवस्थित चालू आहेत, फक्त एक सोडता. कुठली? हिरकणी. त्याचा घेतलीये खरी, पण डोक्यातनं हिरकणी योजनेचा विषय काही केला जात नाही. ती योजना थांबली नाही पाहिजे. काय करावं काहीच कळत नाही. ताई चालत कुठे निघाला तुम्ही? या बस गाडीत मी तुम्हाला सोडते. आऊ नो. आऊ नको, इथं जवळच घर आहे माझं, जास्त लांब नाही. ताई आऊ, घर जरी जवळ असलं तरी अवस्था बघा तुमची. चालत नका जाऊ, मी सोडते या बसा. आऊ नको मॅडम, गाडी खराब होईल तुमची, पाणी सांडल गाडीत. उद्या झाली तर बघू आपण ते नंतर. बसा, चला बसा बसा. या या या. बसा की. हो आओ, तुम्ही बसा. आओ, ऐकलं का? बाहेर या. आओ या की. काय ग, काय झालं? मॅडम नमस्कार. नमस्कार. रोज पाणी आणायला एवढं लांब जावं लागतं का? नाही म्हणजे चांगलंच 1-1.5 किलोमीटर अंतर आहे ना, म्हणून म्हणलं. आऊ नाही, पाणी नाही आलं की जायला लागतंय. बर, आणि तुम्ही त्यांना मदत नाही करत का? आता या अशी परिस्थितीत त्यांनी काम नाही केलं पाहिजे. अहो मॅडम, ते रोजंदारीवर कामाला जातात, तेवढाच अर्धा तास मिळतो त्यांना. होय होय, तेवढ्यात घरला जेवायला येतो आणि उशीर झाला ना तर मालक कावतो. नाही नाही ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या, बाळासाठी चांगलं नाही हे. मस्त कळतंय मॅडम, पण करायचं काय? अहो हितच काय बोलत बसलोय, या की आत या. नाही नाही नको, मी निघते आता. अहो मॅडम, इथपर्यंत आला या, असं नका करू. या घरात 2 घोट चहा पिऊन जा. होय होय, अहो ह्या निमित्तानं तुम्ही आमच्या घरला आलाय. चला चला, चहा प्यायला चला. बर ठीक. होय होय, चला चला या. तुम्ही दोघच असता का? होय मॅडम, भाड्याचं घर आहे ना, आणि माझ्या आईबा थोरल्या भावाकडे असते, आणि सातारला तू वायरमन आहे. आणि ताईंना आता कितवा महिना सुरू आहे? 8वा महिना सुरू आहे बघा. मग आता त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे. थोडी थोडी काम करते, बाकीची मी सगळी करतो, पण सकाळी लवकर काम जायला लागते ना. मग घरचे कोणाला तरी बोलून घ्या की. अहो मॅडम, तसं असतं तर कवाच बोलवून घेतलं असत. घ्या मॅडम. ताई तुम्ही बसा की. अहो नको नको. अहो बसा बसा. बसा या, बसा सावकाश. मॅडम चहा कसा झालाय? मस्त झाला एकदम. अशा ऐन वक्ताला आला तुम्ही, तुम्हाला काय खायला द्यायला बी नाही. अहो नाही नाही ठीक आहे. तुम्ही असं काय राहताय? नाही म्हणजे आता तुम्ही पण दिवसभर बाहेर असता ना, एवढ्या अवघडलेल्या परिस्थितीत तुम्हाला मदत लागली तर. म्हणूनच इकडे राहतोय मॅडम. मी ज्या शेतात कामाला जातो ना ती इथेच आहे. अहो इथं खालच्याच बाजूला आहे, हिने हाक मारली ना जोरात तरी येता येईल बघा. हो का? आधी गावातच राहत होतो, आता भाड्याच्या घरातच आयुष्य गेलं, आता हिथं काय तिथं काय. अग ते कशाला सांगतीस मॅडम, मदत म्हणला ना तर तुमचीच लय मदत होती बघा. माझी? अहो मॅडम, तुम्हीच की योजना चालू केली गरोदर बायकांसाठी, हिरकणी. त्याच्यामुळेच ह्या टायमिंगला बिनगोर आहे बघा. 2 वेळेला पोर पडलं मॅडम माझं, 5व्या महिन्यातच गेलं. लय बेकार वाटलं मॅडम, आणि हिला तर झालं तू वेगळाच. म्हणलं आता एक डाव चान्स घेऊन बघू, नाही तर राहून दे.
पण तुमच्या हिरकणी योजनेतनं गेली की दवाखान्यात. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की सगळं गोळ्या दिल्या. अहो सरकारी दवाखाने एवढे कसे सुधरले कळलंच नाही आम्हाला. अहो तिथल्या डॉक्टरांनी काळजी घेतली, व्यवस्थित माहिती पण दिली. पण ह्या योजनेमुळे अजून गर्भ राहिलाय बघा. आता भ्या वाटत नाही बघा. आता घरात आम्ही दोघ नाही तिघ राहतो. तिघ म्हणजे? अहो आपली हिरकणी योजना. अहो हे घरात नसले तरी कुणाचा तरी आधार आहे असं वाटतं हिरकणी योजनेमुळं. तुम्ही भेटला ते लय भारी वाटलं बघा मॅडम. तुमच्यामुळं आम्हाला आईबाप व्हायला मिळणार. देवच व्हायचा तुम्ही. अहो नाही नाही, मी फक्त माझं काम करते. काम सगळीच करतात मॅडम, पण तुम्ही गोरगरिबांचा विचार केला बघा. आणि मॅडम अजून एक अडचण आहे आमची. बोला. अगे घरी आल्या होता ना ते सांगत बसणारस का? हो दादा ठीक आहे, बोला तुम्ही. अहो आम्ही धरणग्रस्त आहे ना, पण आम्हाला सरकारकडून जी जमीन मिळायला पाहिजे ती अजून मिळालीच नाही, म्हणून ही वेळ आली आहे बघा. लोकांच्या रानात जाऊन राबायला लागतंय बघा, असे दिवस काढायला लागतात. लय उसाबरी केलं मॅडम, माझे वडील तर अजून साताऱ्याला खेटे घालतात बघा. सासू सासरे म्हणत होते चांगली 4 एकर जमीन होती, सगळी गेली, आता असं उपऱ्यावाणी राहायला लागते. मानेंचे किती पिढ्या या मातीत राबल्या, मानेंचे किती पिढ्या या मातीनं जगवल्या. आज इथनं जाताना जर ही माती घेऊन गेले नाही तर मुळासकट उकडलेल्या झाडासारखी अवस्था होईल आपली. आईनं ती माती छातीशी कवटाळून धरली. मला म्हणली इथनं शेत मिळालं का नाही कि त्या शेतात आपण ही माती मिसळू. माती काय शेतात मिसळली नाही, आम्ही काय रुजलो नाही. तुम्ही नका काळजी करू, मी आता या कामाच्या मागे लागले. अहो नाही नाही, एवढी काय गडबड नाही, तुम्ही बी पोटोशी आहे, आराम करा. अहो ताई तुम्हाला या अवस्थेत पाणी आणायला जावं लागतंय, आणि मी घरी बसून आराम करू. तुमच्या बद्दल लय ऐकलं होतं मॅडम, पण आज भेटून वाटतंय की खरंच लय भारी आहेसा तुम्ही. आणि आता जी पोटात पोर वाढतंय ती तुमच्यामुळेच. आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काय बी नाही बघा, पण मी तुम्हाला हळदी कुंकू लावू का? हो. आम्हा गोरगरिबांचा आशीर्वाद तुमच्या संग आहे बघा, सगळं चांगलं होईल. हिरकणी योजनेमुळं लय लोकांना फायदा झालाय बघा, खरंच त्याबद्दल धन्यवाद. हिरकणी योजना कशी बंद करायची? आणि जर ही योजना बंद झाली तर सर्वसामान्य लोकांना कोणाचा आधार असेल? चला येते. हो हो. तुमच्या सगळ्या योजना अगदी व्यवस्थित चालू आहेत, फक्त एक सोडता. कुठली? हिरकणी योजना, गरोदर महिला हितार्थ. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? मला तर स्पष्ट वाटतंय की ही योजना बंद करायला पाहिजे. दादा यू टर्न घ्या. काय दाजी आज काय प्लॅन आहे? अगं चकुले आज त्यांची डेट आहे म्हणून तर. हा म्हणून तर हॉटेल म्हणून वाल्याची आठवण आली. दाजी आज स्पेशल काय करायचं बोला. स्पेशल नका काय बनवत बसू रे, आपलं साधंच करा नेहमीच असेल ते. साधं साधं काम आहे आपलं. तसं नाही चकुले, पण आज जरा विषय वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बघा तुमच्या आपी दीदीने ऑफिस मधून घेतली आहे रजा, आणि ती पण 6 महिन्याची मोठी रजा. आणि हे बघा तुम्हाला तर माहिती आहे ना आपी दीदी तिच्या कामावर किती प्रेम आहे, मग त्यामुळे चाललंय का माझं सगळं. हा आता तिचा मूड ऑफच असणार बघा दाजीबा. दाजीबा तुम्ही ऐका आधी, तिचा मूड असणारे ऑफ, तो चांगला झाला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी ठरवलं की तिला डेट वर घेऊन जायचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी. अहो दाजीबा 100% मूड चांगला होणार, हॉटेल मूनवालाची 100% गॅरंटी आहे. काय चकुले दाजी एक नंबर जेवण करून आणतो बघा. अरे हा जेवणाचं तुम्हाला सांगायचं राहिलं, जेवणाची आता पथ्ये डॉक्टरांनी सांगितलं, आता पहिल्यासारखं खाऊन चालत नाही, आता मोजून मापून चांगलंच खायला लागतं. ओके. आणि हा तिच्या बसायची व्यवस्था काय? हे बघ दीप्या ती नॉर्मल खुर्ची चालणार नाही बरं का, ते आवडून जाईल उगच. मी काय म्हणतो दाजी मोठं मोठं बाजरं टाकूया का? हा तरी बी झालं नाही, ते एखादी आराम खुर्ची पण चालेल.
येऊ का मॅडम? या गाय तोंडे. मॅडम तुम्ही काही विसरलात का? नाही नाही, तायडा मॅडमला बोलवलं. येत आहे, बोलावलंय. इज एव्हरीथिंग ऑल राईट? मॅम येऊ या. काय झालं? नाही काय नाही. काय तोंडे? माझ्या रजेचा अर्ज कुठे? माझ्याकडे. द्या जरा. मी माझी रजा कॅन्सल करते. काय झालं? नाही काय झालं नाही, पण मी अजून एक महिना तरी काम करू शकेन. पण त्याची काहीच गरज नाहीये. मला गरज आहे. तुमचा विश्वास नाहीये असं काही आहे का? नाही नाही, असं अजिबातच नाहीये. हा फक्त मला माझी हिरकणी योजना बंद नाही पाडायची. पण ती योजना पूर्णतः तोट्यात जाणारी आहे. तुम्ही बसा ना. अहो सगळीकडे फायदा तोटा नसतो बघायचा. मला असं वाटतं की तुम्ही खूप इमोशनल होऊन विचार करताय. मी कलेक्टर म्हणून विचार करते. मॅम तुम्हाला महिलांसाठीच काही काम करायचं असेल तर सर्व महिलांचा फायदा होईल असं काहीतरी करा. तुमच्या या योजनेचा किती टक्के महिलांना फायदा होतो? हिरकणी योजनेचं महत्वाचं उद्दिष्ट हे होतं की बालमृत्यू दर शून्यावर आला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये बायकांना जो काही त्रास होतो तो त्रास कमी झाला पाहिजे. आणि जी जन्म घेणारी बाळ आहेत ती आपलं भविष्य आहे ना, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या देशाचं भविष्य आहे. मग आता या योजनेची टक्केवारी तरी कशी काढायची? सहा वाजलेत आणि मी सहा नंतर एक मिनिटही काम करत नाही. भेटू. मॅडम तायडे मॅडम फारच चिडून गेलेत असं वाटतंय. त्यांचा हेतू चुकीचा नाही आहे, हा फक्त ते समजून घेत नाही एवढं नक्की. पण त्यांनी हे सगळं इगोवर नाही घेतलं म्हणजे मिळवलं. नाही गाय तोंडे असं नाही होणार, त्याची काळजी नका करू तुम्ही. आपण आपलं काम चोख करूया आणि त्यांना हे पटवून देऊयात की ही योजना अगदी व्यवस्थित काम करते. म्हणजे उद्या सरकारमध्ये आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे. हर पतंग को एक ना एक दिन कचरे के कूड़े में जाना ही पड़ता, पर उसके पहले उसे आसमान को छू के दिखाना ही पड़ता. एक सांगू मैडम, तुमचा सुट्टीचा अर्ज मी दिवसभर सोबतच घेऊन फिरत होतो. का कोण जाणे तो सबमिट करण्याची इच्छाच होत नव्हती. आवीतून बाहेर पडले तेव्हा माझी अवस्था काही वेगळी होती का? चला कामाला लागूयात आता. हो. आणि हा गाय तोंडे, अजून एक महत्वाचा मुद्दा. आमचं गाव आजगाव हे धरणग्रस्त गाव आहे. सरकारने विस्थापित कुटुंबांना काही जमिनी दिल्या होत्या. काही कुटुंबांना ते मिळाले, काही कुटुंबांना मिळाले नाहीये. तर सरकारने मूळ जमिनी कोणाला दिला याची एक यादी हवी होती. ओके मॅडम लगेच देतो. नाही नाही थांबा, अहो लगेच नका देऊ, आता असाही उशीर झालाय. तुम्ही घरी जा. हा पण उद्या सकाळी आल्याला पहिलं काम हे करा. नक्की मॅडम. या आजगावच्या जमिनीखाली नेमकं कुठलं पाणी मुरतंय ह्याचा शोध घेतला पाहिजे. ए दीप्या, आतापर्यंत आप यायला पाहिजे होती राव. अहो दाजी ती स्टोर मी माझं राहिलेलं नियोजन करतो की. आता अजून काय नियोजन राहिलंय? अहो राहिलंय दाजी, अजून कनेक्शन मारायचं आहे. मार बाबा मार, कनेक्शन मार. बघू तरी काय केलंयस. तुम्ही थांबायच, आलो मी.
शपथ रुपया एक नंबर दाजीबा कसाय नियोजन रुपया डॉट पब्लिक कॉन मी राहिली की रुपया डॉट पब्लिक कॉन चला आता पुढचं नियोजन करूया पुढचं नियोजन काय पुढचं नियोजन अहो दाजी मी असताना तुम्ही कशाची काळजी करताय तुम्ही जाऊ दे टेबलवर बसा जाऊ आम्ही आलेच लगेच ओके चलते परत चकुले मी सांगितल्याप्रमाणेच केले ना हो दाजी एकदम हेल्दी आणि फास्ट फूड केले बघा अगं चकुले पौष्टिक असते ते काय पण काय बोलतेस हा तेच ते दाजी एकदा बघताय का चकुले टेस्ट करायची गरज नाही मला माहिती तुम्ही ओकेच केलं असणार आहे पण बघू जरा काय काय केलंय बघा 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 काय काय केलं चपाती व्हेज बिर्याणी सूप दाजी सगळं एकदम रेडी झाले बघा दिप्पे रेडी आहे रे सगळं पण आप्पी कुठे आहे अरे ते कलेक्टर आहे तुम्हाला माहित आहे ना त्याला केवढी काम असतात ती दिप्पा दादा कधी येणार आप्पी दिदी अरे दिप्या कामात होते ना बाळा अगं मी यांना सांगितलं हे ऐकते तू आणि काय ग चकुले काय सगळं हे डेटचं प्लॅनिंग आहे डेटचं म्हणजे नवरा बायकोने पण लग्नानंतर डेटवर गेलं पाहिजे म्हणजे काय होतं रोमॅन्स मेंटेन राहतो दाजी हीच तुमची गोष्ट मी डोक्यात फिट करून ठेवल्या पण तू त्यांच्या समोर काय बोलतोस सगळं अगं पण आपे ह्याला काय अर्थ आहे राव पहिल्या डेटला तू एवढं उशीर आलीस आपल्याला नाही पटली एक मिनिट पहिली डेट कशी ही पहिली डेट आहे का आपली तू नीट बघितलं नाही वाटत अर्जुन आणि आप्पीच्या लय डेट झाल्या पण होणाऱ्या आई आणि बाबांची पहिली डेट आहे का नाही बस मॅडम प्लीज टेक युअर सीट सर प्लीज दिप्याचं इंग्लिश ऐकायला लागणार आप्पी सावकाश टुडे व्हेरी हेल्दी आणि पौष्टिक फूड यस मॅडम अँड टुडेज हॉटेल मुनवाला स्पेशल ऑफर फॉर प्रेग्नेंट मदर्स इज अ बीट काकडी अँड टोमॅटो सॅलड आता आम्ही जेऊ का तुमचं इंग्लिशच खाऊ थांबा 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 मॅनेजर रेडी रेडी मॅडम कुछ ना कहो टरलान 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 कुछ भी ना कहो अजून काय गरज होती सगळं करायची अगं आप असं कसं म्हणतेस तू तुला खरं सांगू का मी ठरवलं होतं तुझ्या रजेची सुरुवात आहे ना एक नंबर झाली पाहिजे अगं आपे आजपर्यंत बघ ना तू मुलगी म्हणून घराला पूर्ण वेळ दिला असतो लग्न करून इकडं आलीस तर सून म्हणून पण तू इथल्या प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या आवडीनिवडीला पूर्ण वेळ दिलास अगं कलेक्टर झाल्यावर पण अख्ख्या सातारा जिल्ह्याला पूर्ण वेळ दिला असतो पण आयुष्यात पहिल्यांदा आज पहिल्यांदा तू आई म्हणून स्वतःला पूर्ण वेळ देते असे आणि हे बघ तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी लय भारी गोष्ट आहे त्यामुळे मी विचार केला असा आहे ना एक मस्त पैकी रोमॅन्टिक डिनर झाला ना म्हणजे सुट्टीला सुरुवात या पिचलना लय भूक लागली सुरुवात करू आपण आता पटके हो
राजा घेतली नाही त्याला आत्ता सांगितलं तर जेवणार नाही तो. केवढी मेहनत घेतली त्याने.